मुलांनो इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक धडा चौथा पिण्याचे पाणी या धड्यामध्ये मागच्या भागात आपण एक प्रयोग करून पाहिलेला होता यामध्ये आपण पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते पाण्यात न विरघळणारे पदार्थ कोणते द्रावण म्हणजे काय आणि उपयुक्त द्रावणांची उदाहरणे याचा अभ्यास केलेला होता आज आपण आणखीन एक प्रयोग करून पाहणार आहोत आणि यातून आपल्याला पाण्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या आणि पाण्यामध्ये बुडणाऱ्या वस्तू कोणत्या हे आपल्याला या भागामध्ये आज पाहायचे आहे चला तर मग आजच्या प्रयोगाला आपण सुरुवात करूया मुलांनो आज आपण जो प्रयोग करून पाहणार आहोत या प्रयोगासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे काही वस्तू लागणार आहेत यातील काही वस्तू आपल्या कंपासपेटीतील आहेत काही वस्तू आपल्या घरातील आहेत आणि काही वस्तू ह्या बागेतील आहेत चला तर या सर्व वस्तूंची आपण प्रथमत ओळख करून घेऊया काचेची पट्टी खोड रबर टोकयंत्र टोकयंत्र म्हणजेच शार्पनर पेन्सिलचा तुकडा आणि रबर ह्या आपल्या कंपासपेटीतील वस्तू आहेत स्टीलचा चमचा प्लॅस्टिकचा चमचा शेंगाची टर्फलं नाणी खिळा आणि स्क्रू हे घरातील साहित्य आहे त्यानंतर काड्या दगड पाने आणि माती हे बागेतील साहित्य आहे चला तर आता आपण प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करूया या प्रयोगासाठी आपण या ठिकाणी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आता कंपासपेटीतील जे साहित्य आहे ते एक, -एक या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि शेवटी काय होतं त्याचं निरीक्षण करणार आहोत सर्वप्रथम आपण जी काचेची पट्टी घेतलेली आहे ती काचेची पट्टी आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत नंतर टोक यंत्र म्हणजेच शार्पनर आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत खोड रबर या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत पेन्सिलचा तुकडा या ठिकाणी आपण घेतलेला आहे तो पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि रबर पाण्यामध्ये आपण टाकत आहोत आता या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की काही वस्तू ह्या पाण्यामध्ये तरंगत आहेत आणि काही वस्तू पाण्याच्या तळाशी गेलेल्या दिसतात बघा बरं यामध्ये काचेची जी पट्टी आहे ती पाण्यावर तरंगताना दिसते पेन्सिलचा तुकडा पाण्यावर तरंगताना दिसतो आणि रबर पाण्यावर तरंगताना दिसतं तर टोक यंत्र आणि खोड रबर जे आहे ते मात्र पाण्याची तळाशी गेलेलं आहे म्हणजेच पेन्सिलचा तुकडा पट्टी आणि रबर या वस्तू पाण्यावर तरंगतात तर टोक यंत्र आणि खोड रबर या वस्तू पाण्यात बुडतात आता आपण घरचं जे साहित्य घेतलेलं आहे जे घरातून साहित्य घेतलेलं आहे ते आता एक एक या पाण्यामध्ये टाकून पाहूया आणि निरीक्षण करूया पहिल्यांदा आपल्याकडे स्टीलचा चमचा आहे तो स्टीलचा चमचा या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यानंतर प्लॅस्टिकचा चमचा आपल्याकडे आहे तो प्लॅस्टिकचा चमचा आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर शेंगाची टर्फलं या ठिकाणी पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत दहा रुपयाचं नाणं आहे आपल्याकडं ते नाणं आपण या पाण्यात आता टाकणार आहोत आपल्याकडे एक खिळा आहे तो खिळा देखील या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि घरातून आपण दोन छोटे लहान लहान स्क्रू घेतलेले आहेत ते सुद्धा या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आता या सर्व घरातल्या वस्तू या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्लॅस्टिकचा चमचा आणि शेंगाची टरफलं या दोन वस्तू पाण्यावर तरंगतात तर स्टीलचा चमचा नाणं आणि खिळा स्क्रू ह्या ज्या वस्तू आहेत त्या पाण्याच्या तळाशी गेल्या आता आपण बागेतून ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या एक, -एक आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि निरीक्षण करणार आहोत प्रथम आपण बागेतून ज्या काड्या गोळा केलेल्या आहेत त्या काड्या या पाण्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपण छोटे छोटे दगड गोळा केलेले आहेत ते दगडसुद्धा या पाण्यामध्ये खडे टाकणार आहोत वेगवेगळ्या झाडांची जारा पानं आपल्याकडे आहेत ती पानंसुद्धा या पाण्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आणि बागेतली माती आपण या ठिकाणी आणलेली आहे ती मातीसुद्धा या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आता या सर्व वस्तू पाण्यात टाकल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल या की यापैकी बागेतून आणलेल्या काड्या ह्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत आणि बागेतली झाडांची पानं हीसुद्धा पाण्यावर तरंगताना दिसतात तर माती आणि जे खडे आहेत ते मात्र पाण्याच्या तळाशी गेले म्हणजेच काड्या आणि पाने पाण्यावर तरंगतात तर खडे आणि माती ह्या पाण्यामध्ये बुडतात कंपासपेटीतील साहित्य घरातील साहित्य आणि बागेतील साहित्य हे जेव्हा आपण या पाण्यामध्ये टाकलं तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की खोड रबर टोक यंत्र स्टीलचा चमचा खिळा स्क्रू नाणं माती आणि खडे या सर्व वस्तू पाण्यात बुडाल्या तर इतर सर्व वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या मग यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो यावरून आपल्या असं लक्षात येतं की काही वस्तू ह्या पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात बुडतात मग वस्तू तरंगण्याचं आणि पाण्यामध्ये बुडण्याचं कारण काय असेल बरं तर ज्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात त्या वस्तू पाण्यावर तरंगतात आणि ज्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात त्या वस्तू पाण्यात बुडतात अशा प्रकारे आज आपण काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात बुडतात हे प्रयोगातून पाहिले तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात हेही आज आपण शिकलो हा प्रयोग तुम्हीसुद्धा घरी करून पाहायचा आहे धन्यवाद